हे जे नंबर्स मी बघताय त्याचं प्रॉडक्ट 5 फॅक्टोरियल किंवा 120 डिव्हिजिबल आहे की नाही. त्याचं उत्तर आहे येस, डिव्हिजिबल आहे. आणि मी जास्त वेळ नाही घेतला विचार करायला. पण हे मला कसं माहीत होतं? चला 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्सचं प्रॉडक्ट घेऊ, 4 × 5 × 6. आणि आम्हाला माहीत आहे की 3 फॅक्टोरियल इज 3 × 2 × 1, जे आहे 6. तर जर तुम्ही हे प्रॉडक्टला बघितलं तर तुम्ही सांगू शकता की हे डेफिनेटली 3 फॅक्टोरियलने डिव्हिजिबल आहे, कारण की आमच्याकडे इकडे 6 आहे. आता दुसरं एक प्रॉडक्ट घेऊ 3 कॉन्झिक्युटिव्ह नंबर्सचं, 7 × 8 × 9. अँड याला आपण जर ब्रेकडाऊन केलं तर आम्हाला मिळणार 7 × 2³ × 3² अँड याच्यातसुद्धा आमच्याकडे 6 आहे. तर हे सुद्धा 3 फॅक्टोरियलने डिव्हिजिबल असणार. सिमिलरली कुठलेही 4 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्सचं प्रॉडक्टसुद्धा 4 फॅक्टोरियलनी डिव्हिजिबल असणार, आणि कुठलेही 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्सचं प्रॉडक्ट 5 फॅक्टोरियलनी डिव्हिजिबल असणार. बेसिकली जर आम्ही एन कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्सचं प्रॉडक्ट घेतलं तर ते प्रॉडक्ट एन फॅक्टोरियलनी डिव्हिजिबल असणारच. आता तुमच्या स्क्रीनवर हे प्रॉडक्ट बघा, हे प्रॉडक्ट 5 फॅक्टोरियलनी डिव्हिजिबल असणार का? तुमचे उत्तर आम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.